अमरावती जिल्ह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय दहियापूर येथे कोरोना रोगाची तपासणी करताना कोणत्याही नियमांचे पालन न करता स्थानिक अधिकारी कोरोना चाचणी करत आहेत असे चित्र समोर आले आहे। दहियापूर येथील सर्व दुकानदार व इतर व्यावसायिक यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले आहे आणि सदर चाचणी करिता मर्यादित दिवसाचा कालावधी दिल्याने दुकानदार नोकरवर्ग इतर व्यावसायिक यांची सामान्य रुग्णालय दहियापूर येथे मोठ्या संख्येने गर्दी निर्माण झाली आहे। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालन न करता लोकांनी एकच गर्दी केली आहे। अशा गर्दीत एखाद्या व्यावसायिक हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यास तो किती लोकांना संसर्गात आणेल या भीतीने काही नागरिक चाचणी करण्यास टाळत आहेत। यावर शासकीय रुग्णालय दहियापूर यांच्या कोणत्याही प्रकारचे लक्षण नाही त्यामुळे सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या मुले कोरोना होण्याची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे। त्यामुळे सामान्य रुग्णालयामध्ये गेल्यामुळे कोरोना होण्याची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे। दहियापूर मध्ये कोरोना चाचणी सेंटर वाढवण्याची गरज भासत आहे। यावर शासकीय रुग्णालय दहियापूर यांनी लक्ष द्यावे ही मागणी परिसरातून होत आहे। एमसीएन न्यूज करिता चेतन कुटेमाटे अमरावती।